सतत पडणाऱ्या पावसामुळे मुलुंड टोल नाका या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करावा लागतो. एकीकडे पाऊस तर दुसरीकडे रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि सिग्नल यंत्रणा आणि टोल नाक्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा फटका जो आहे तो वाहनधारकांना मुलुंड टोल नाका या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ठाणेच्या आनंदनगर जकात नाका ते मुलुंडच्या टोल नाक्याच्या पुढपर्यंत ही रांग गेलेली आहे आणि याच मध्ये बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना या ठिकाणी चाकरमानानं करावा लागतो. सकाळची वेळ झालेली आहे कामावरती आणि याच ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी जी आहे ते 2 ते 3 किलोमीटरपर्यंत झालेली आहे. यामध्ये रुग्णवाहिका देखील अडकून पडत आहे, त्यामुळे नक्कीच रुग्णवाहिकांना देखील याचा मोठा फटका या ठिकाणी बसत आहे. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी वाहतूक विभागाकडनं उपाययोजना जरी केली असेल तर मात्र दुसरीकडे टोल नाका असेल, सिग्नल यंत्रणा असेल आणि या ठिकाणी सतत पडणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे जे आहे ते रस्त्यावरती पडलेले आहेत, त्यामुळे आज वाहतूक जी आहे ती धीम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे नक्कीच त्याचा फटका जो आहे तो या टोल नाक्यावरती वाहनधारकांना बसताना दिसत आहे. त्यामुळे नक्कीच वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आता वाहतूक विभागाकडनं कशा प्रकारची उपाययोजना केली जाईल हे देखील पाहणं गरजेचं राहणार. मात्र सध्या तरी या ठिकाणी टोल नाक्यावरती मोठी लांबलचक अशी वाहनांची रांगा जी आहे ते लागण्यात आल्या, त्यामुळे नक्कीच याचा सकाळी कामावरती जाणाऱ्या चाकरमानांना मोठा फटका देखील बसत आहे. कॅमेरा रोशनसह गणेश सुरा, TV9 मराठी, मुलुंड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.